माणुसकी आपुलकी जिव्हाळ्याची असंख्य नाती निर्माण करणारे रतन टाटा काळाच्या पडद्याआड गेले. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व यशापेक्षा त्यांच्या माणुसकीवर अनेकांनी प्रेम केलं. या निमित्तानं रतन टाटांचे 10 किस्से जाणून घेऊयात. कोरोना काळात देश मोठ्या अडचणीत सापडला होता. अशा कठीण काळात रतन टाटा देशाच्या मदतीला धावून आलेत. त्यांनी देशाला मदत करण्यासाठी 500 कोटी रुपयांचे मोठे योगदान दिले. त्यांच्या या योगदानाची जगाने दखल घेतली होती. रतन टाटा अमेरिकेत 7 वर्ष होते. तिथे कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांना लॉस एंजल्समध्ये चांगली नोकरी मिळाली होती. एक छान घर होतं, मात्र त्यांची आजी आणि GRD यांच्या इच्छेमुळे त्यांना भारतात परत परतावं लागलेलं होतं. रतन टाटा जमशेदपूरमध्ये 6 वर्ष होते. तिथे त्यांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवरील एक सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळा रंगाचा गणवेश घालून अप्रेंटिसशिप पूर्ण केली होती. यानंतर त्यांना प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यात आले होते. नंतर ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या SK नानावटी यांचे विशेष सहाय्यक झाले. रतन टाटा यांच्या मेहनतीच्या स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली आणि JRD टाटांनी त्यांना मुंबईत बोलवून घेतलं. यानंतर त्यांनी 1 वर्ष ऑस्ट्रेलियात काम केलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्को या कंपनींना रुळावर आणण्याची जबाबदारी JRD रतन टाटांना दिली. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षांमध्ये नेल्कोचा कायापालट झाला. कधीकाळी आर्थिक अडचणीत असलेली नेल्को नफा कमवायस सुरुवात केली. 1981 JRD रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीचं प्रमुख केलं. रतन टाटा एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व, खूप मिळून मिसळून राहणारे, कोणताही बडे जाऊन असलेलं सभ्य आणि आकर्षण घेणारे व्यक्ती होते असं सांगतात. त्यांना कोणीही भेटू शकायचं, ते स्वतःच त्यांचा फोन घ्यायचे. बहुतांश भारतीय अब्ज देशांच्या तुलनेमध्ये रतन टाटा यांची जीवनशैली अतिशय संयमित आणि साधी होती. रतन टाटांकडे सचिव किंवा सहाय्यकांची गर्दी नव्हती. उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं असून वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. टाटा समूहाचे उत्तराधिकारी जेव्हा JRD 75 वर्षे झाले तेव्हा त्यांचा वारसदार कोण किंवा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल खूप अंदाज बांधले जात होते. मात्र नानी पालखेवाला व ऋषी मोदी व शाहरुख साबवाला यांनी HN सेठना यापैकी कोणाला तरी स्वतःचा उत्तराधिकारी करण्यापेक्षा JRD विचार करत होते. स्वतः रतन टाटा यांनी वाटलं होतं की पालखेवाला आणि ऋषी मोदी हे दोघे या पदासाठीचे 2 प्रमुख दावेदार असतील. 1991 वयाच्या 86 वर्षी JRD टाटांनी रतन समूहाचं चेअरमन पद सोडलं. त्यावेळेस त्यांनी रतन टाटा यांची निवड केली. ही जबाबदारी सांभाळण्याची योग्यता असलेले एकमात्र टाटा राहिले होते. JRD टाटांना वाटलं होतं की रतन टाटांच्या जमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं आडनाव टाटा होतं. टाटांचे मित्र नसलीवाडिया आणि त्यांचे सहाय्यक शाहरुख साबवाला यांनी देखील रतन टाटा यांच्या नावाला पाठिंबा दिला. टाटा मोटर्सनं इंडिका ही कार बाजारात लॉन्च केली होती. सुरुवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र 2000 त्यांनी टाटांपेक्षा दुपटीने मोठे असलेल्या टेटली या ब्रिटिश समूहाचं अधिग्रहण करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. आज टाटा समूहाची ग्लोबल बेवरेजेस ही जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी कोरस ही युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली. टीकाकारांनी या अधिग्रहणाच्या व्यवहारतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. मात्र टाटा समूहानं ही कंपनी विकत घेऊन एक प्रकारे त्यांची क्षमता जी आहे ती कुठेतरी सिद्ध केली होती. 2009 दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये त्यांनी पीपल्स कार म्हणून लोकांसमोर आलेल्या नॅनोचं अनावरण करून त्यावेळेस त्या कारची किंमत 1 लाख रुपये होती. नॅनोच्या आधी 1998 टाटा मोटर्सनं इंडिका ही कार जी आहे ती बाजारामध्ये लॉन्च केली होती. या कारला अपयश आलं आणि रतन टाटांनी ती फोर्ड मोटर कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस रतन टाटा डेट राईडला गेले असताना बिल फोर्डनं त्यांना विचारलं की त्यांनी या क्षेत्राबद्दल पुरेसं ज्ञान नसताना यात प्रवेश का केला. त्यांनी टाटांना टोमणा मारला की जर त्यांनी इंडिका विकत घेतली तर ते भारतीय कंपनीवर मोठे उपकार असतील आणि बिल फोर्ड यांच्या वर्तवणुकीनं रतन टाटांची टीमही नाराज झाली आणि बोलणी पूर्ण न करताच तिथून निघून आली. त्यानंतर 1 दशकानं परिस्थिती बदललेली होती, कारण 2008 फोर्ड कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे त्यांनी जागवार आणि लँड रोवर ही ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड्स विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बिल फोर्ड यांनी मान्य केलं होतं की फोर्डच्या या लक्झरी कार कंपन्या विकत घेऊन भारतीय कंपनी त्यांच्यावर मोठे उपकार करेल आणि रतन टाटांनी 2.3 अब्ज अमेरिकन डॉलर्समध्ये या 2 मोठ्या ब्रँड्सचं अधिग्रहण केलं आणि कामात वचपा काढला. परोपकार, निस्वार्थपणा आणि साधेपणा हा टाटांचा स्वभाव. खरं तर
आज रतन टाटा यांचं निधन झालं आणि जगभरामध्ये आपण बघतो की दुःखाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। टाटा समूह जाग्वर लँड रोवर सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या कारचं उत्पादन करतो, तर टाटा कन्सल्टंटी सर्व्हिसेस जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीपैकी एक आहे। हे सर्व उभारण्यामागील रतन टाटांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल। भारतीय संस्कृतीतील परोपकार, निस्वार्थपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी, नम्रपणा या मूल्यांचा प्रचंड महत्त्व आहे। देशाच्या शिखरावर असताना आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या प्रमुखपदी असूनही रतन टाटा नावाचा एक अद्भुत माणसाच्या अंगी सर्व गुणांना प्रकटीकरण झालेलं होतं। म्हणूनच उद्योग विश्वातील त्यांच्या योगदानाबद्दल एक उत्तम माणूस म्हणून त्यांना समाजात दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही। स्वर्गीय रतन टाटा यांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या जीवनात त्यांनी जपलेलं सामाजिक भान। टाटा अँड सन्स या कंपनीकडनं रतन टाटा यांना जो मोबदला मिळत होता त्यापैकी 66% इतका भाग त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टकडे वळतं केलं होतं। या चॅरिटेबल ट्रस्टमधनं गरजवंत असलेल्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवली जात होती। यासह लोकांना उपयोगी पडतील अशा योजना देखील या चॅरिटेबल ट्रस्टमधनं राबवल्या जात होत्या। रतन टाटा यांनी स्टार्टअप आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये ओला आणि पेटीएमसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे। यामुळे नाविन्यपूर्णतेला चालना मिळाली होती। रतन टाटा यांनी तरुण उद्योजकांना कायम प्राधान्य दिलं, त्यामुळे उद्योग क्षेत्रात अनेक तरुणांना उभारी घेणे सहज शक्य झालं होतं। रतन टाटा यांच्या जीवनातील या आठवणी कायम अविस्मरणीय राहतील। रतन टाटा यांच्या ताफ्यात टाटा कार मॉडेल्सपासून ते लक्झरी ब्रँडचा देखील समावेश आहे। टाटा नॅनोपासून ते मर्सिडीज कॅडिलॅक आदी कार त्यांच्याकडे आहे। टाटा नेक्सॉन, मर्सिडीज बेंज SL 500, लँड रोवर फ्रीलँडर, मसराटी कॉर्टो पोर्टे, कॅडिलॅक XLR, सेव्हरेलेट कार्वेट, होंडा सिविक या कार त्यांच्याकडे आहेत। कोरोना काळामध्ये संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागलेलं होतं, अशातच जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती, अनेकावर उपासमारीची वेळसुद्धा आली होती, अनेक कंपन्या या ठिकाणी बंद पडल्या होत्या, अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, अनेकांच्या हाताला काम नव्हते, अनेकांना अर्धे पगार या ठिकाणी मिळत होते। मात्र टाटा समूहाने कुठल्याही पगारात कपात न करता मजुराच्या पाठीशी आणि उद्योगाच्या पाठीशी राहण्याचा या ठिकाणी ठाम निर्णय घेतला आणि अनेकांना या ठिकाणी दिलासासुद्धा टाटा समूहाने देण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।